गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग बघा, आज आपण सध्या 27.25 पहिला प्रश्न आहे, एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे, तर शेकडा तोटा किती होईल? आता असं ज्यावेळेस परीक्षेला प्रश्न येईल त्यावेळेस आपण काय करूया, पहिल्यांदा तोटा एक्स मानूया। काय मानला? तोटा एक्स मानला। तर मला सांगा विक्री किंमत किती रे विकले तुम्ही? विक्री किमतीला विक्री किंमत ही तोट्याच्या 19 पट ना, एक्स गुणिले एकोणीस। हा एक्स गुणिले एकोणीस आपण त्याला काय लिहितो मग? 19x असं लिहितो। आता आपणास एक सूत्र माहित आहे कोणतं सांगा पण, तोटा आणि विक्री किंमत हे दोन शब्द येतात अशा प्रकारचं सूत्र सांगा। तोटा बरोबर काय रे, तोट्याचे सूत्र काय? खरी किंमत वजा विक्री किंमत। विक्री किंमत आहे का नाही? आणि मग तोटा मी एक्स टाकला, खरेदी किंमत समजा आपल्याला काढा नुसतं ख येतो आणि विक्री किंमत 19x। सांगा खरेदी किंमत किती येईल मग? वजा 19x डावीकडे घेतल्यावर अधिक 19x होईल ना, मग एक्स अधिक 19x किती येणार? 20x। हा म्हणजे 20x ही काय आली, खरेदी किंमत आली। पा आता आपल्याला काय विचारलेलं आहे, शेकडा तोटा विचारलेला आहे ना, मग शेकडा तोटा काढण्याचं सूत्र आपण परवा पाहू। सांगा आपण तोटा भागिले खरेदी किंमत आणि गुणिले शंभर। आपण तोटा एक्स मानलेला आहे, काढलेले आहे 20x गुणिले शंभर। या एक्स ला अंशातल्या छेदात कॅन्सल, 20 21 100 म्हणजे 5% तोटा आला। 5% तोटा म्हणजे पर्याय क्रमांक किती? दोन। दोन सूत्र वापरली, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत आणि शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100। समजलं ना? हो सर। ओके आता दुसरा प्रश्न पहा, एक वस्तू 60 रुपयांना विकली असता खरेदीच्या 1/5 नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता एक लक्षात ठेवा, खरेदीच्या 1/5 पट, मग आपण काय करायचं? तर खरेदीच्या पट आहे म्हणून खरेदी किंमतच एक्स मानायची। मग खरेदी किंमत जर एक्स मानली तर नफा किती येणार सांगा? 1/5 गुणिले खरेदी किंमत ना, 1/5x बरोबर आहे। 1/5x म्हणजेच आपण 1/5 अंशाचा गुणाकार अंशात आणि छेदाचा गुणाकार छेदात, म्हणजे नफा किती आला? 1/5। आणि त्यावेळेस ती वस्तूची विक्री किंमत किती होती रे विकी? 60 रुपये। बरोबर आहे, 60 रुपये। आता मग नफा बरोबर सूत्र काय आपण पाहिलेलं आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत। बरोबर, विक्री किंमत वजा खरेदी किंमत। मग नफा 1/5 मी डाव्या साइडला लिहितो, विक्री किंमत 60 लिहितो आणि वजा खरेदी किंमत एक्स लिहितो। आता हे जर सोडवलं, वजा एक्स डावीकडे घेतल्यावर अधिक एक्स होणार, उजव्या बाजूला फक्त 60 राहणार,
इथे छेद दिला आहे म्हणजे एक आहे, तिरकस गुणाकार केला तर एक एक्स, दुसरा तिरकस गुणाकार पाच गुणिले एक्स एक्स, आणि छेदाचा गुणाकार पाच एके पाच, आणि उजवा जो 60 म्हणजे 60/1, वरची बेरीज केली तर 6x, आणि 60 आणि 5 चा गुणाकार किती येणार 3. अशा पद्धतीने 300 भागिले जर 6 केलं तर किती येतं उत्तर, 6 × 35 आणि 0 म्हणजे एक्स म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती येणार 50 रुपये. क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 बरोबर. हा आता पुढचं पहा. एका दुकानदाराने एकूण 50 वस्तू खरेदी केल्या, त्यातील शेकडा 5 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या, तरीही त्या 6 वस्तूच्या खरेदी इतका नफा मिळाला, तर शेकडा किती नफा मिळाला? हा 4 वस्तू वाहतूक करताना बाद झाल्या, तरीही त्या 6 वस्तूच्या खरेदी इतका नफा झाला, तर शेकडा किती नफा झाला? आता पहा हे वाक्य बघायचं, 6 वस्तूच्या खरेदी इतका नफा झाला. मग आता एका वस्तूची खरेदी किंमत आपण एक्स मानूया, मी थोडक्यात येतो बसणार नाही म्हणून, एका वस्तूची खकी एक्स मानली. आता इथं वाक्य काय, 6 वस्तूच्या खरेदी इतका नफा झाला, मग 6 वस्तूची खरेदी किंमत सांगा. 6 वस्तू खरेदी किंमत, एका वस्तूची खरेदी किंमत आहे एक्स, तर 6 वस्तू किती येणार? एका वस्तूची खरेदी किंमत जर एक्स असेल तर 6 वस्तूची खरेदी किंमत 6x, मग नफा किती सांगा? नफा 6 वस्तूच्या खरेदीत का नफा झाला ना, मग नफा किती? 6x नफा झाला. पा बघा लक्ष द्या, आता आपल्याला काय विचारलेलं आहे, शेकडा नफा किती झाला. मग आता मी शेकडा नफा काढण्याचं सूत्र देतो, कोण सांगेल शेकडा नफा काढण्याचं सूत्र? सर मी सांगू. शेकडा नफा बरोबर भागिले खरेदी गुणिले 100. शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आता नफा 6x, त्यानंतर 50 वस्तू खरेदी केल्या ना, मग एका वस्तूची खरेदी किंमत जर एक्स असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे? 50x बरोबर आहे. मग या ठिकाणी 50 वस्तूची खरेदी किंमत 50x टाकतो आणि गुणिले 100 करतो. मग ह्या एक्सला हे एक्स केलं, इथं 50 × 50, 50 × 2 = 100 आणि 6 × 2 किती ते मग 12. या ठिकाणी शेकडा नफा किती झाला? 12%. आता प्रश्न क्रमांक 4 पहा. एका वस्तूच्या छपेल किमतीवर 20% सूट देऊन सुद्धा व्यापाऱ्याला 20% नफा होतो, छपील किंमत व मूळ किंमत यात 350 चा फरक असेल तर मूळ किंमत किती? आता या ठिकाणी मूळ किंमत म्हणजे आपण खरेदी किंमत मानूया, मूळ किंमत म्हणजे काय मानूया? खरेदी किंमत मानूया. मग ही खरेदी किंमत मी एक्स मानतो, खरेदी किंमत काय मानतो? एक्स. छपील किंमत किती येणार आहे? छपील किंमत. आता हे वाक्य महत्वाचं आहे, छपील किंमत व मूळ किंमत यात 350 चा फरक, मूळ किंमत जर एक्स मानली तर छपील किंमत किती? 350. एक साधं उदाहरण आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
आता दोन संख्येतला फरक समजा पाच आणि दोन यातील फरक किती आहे? तीन आहे. पहिली संख्या जर पाच असेल तर दुसरी संख्या कशी काढली? दोन संख्येतला फरक तीनचा दिलेला आहे. पाच वजा तीन. हा, त्या फरकात काय केलेलं आहे? एक संख्या मिळवलेली आहे. म्हणजे या ठिकाणी फरक जो 350 आहे तो एक्स मध्ये मिळवावा लागेल. बरोबर आहे का? छापील किंमत काढण्यासाठी. हो सर. आता तुम्ही वाटल्यास करून बघा ना, ह्या दोघातला फरक 350 आला पाहिजे. छापील किंमत एक्स अधिक 350 आणि वजा मूळ किंमत एक्स, त्या एक्स ला वजा एक्स केलं तर 350 फरक येतोय का नाही? हो सर. म्हणजे मूळ किंमत जर एक्स मानली तर छापील किंमत फरक 350 असल्यामुळे फरक मिळवायचं छापील किंमत, छापील किंमत काढत असतात. आता एक असं सूत्र आहे की ज्यामध्ये शेकडा सूट, त्यानंतर शेकडा नफा, त्यानंतर खरेदी किंमत आणि विक्री किंमत या चार शब्दांचा समावेश आहे. असं एक सूत्र मी काल तुम्हाला सांगितलं होतं, बघू आठवतंय का? आठवतंय? छापील किंमत गुणिले कंसात 100 वजा शेकडा सूट भागिले कंसात 100 अधिक शेकडा नफा. हा, डावी बाजू सांगा. बरोबर आहे, डावी बाजू सांगा. हा, सूत्राची डावी बाजू. छापील किंमत नाही, डावी बाजू. डावी खरेदी किंमत बरोबर. हा, छापील किंमत गुणिले कंसात 100 वजा शेकडा सूट. 100 वजा शेकडा सूट. हा, भागिले कंसात 100 अधिक शेकडा नफा. 100 अधिक शेकडा नफा. बरोबर. बघा, सूत्र माहित पाहिजे. आता मग खरेदी किंमत म्हणजेच आपण त्याला आपण मूळ किंमत सुद्धा म्हणतो. ती किंमत एक्स टाकली मी डाव्या साईडला. आता छापील किंमत जी आहे ती आपण एक्स अधिक 350 घेतली सांगू, गुणिले कंसामध्ये 100 वजा शेकडा सूट किती आहे बघा, 20% सूट. म्हणजे 100 वजा 20 आणि छेदामध्ये 100 अधिक शेकडा नफा. शेकडा नफा म्हणजे 20% नफा आहे, म्हणजे ते 20. आता हे सोडवूया. एक्स अधिक 350 पहिला कंस आणि दुसऱ्या कंसातील वजाबाकी येणार 80. इथं छेदामध्ये बेरीज येणार 120. आता इथं ह्या शून्याला हा शून्य गेला, सिम्प्लिफाय करूया. 4 × 2 = 8, 4 × 3 = 12. आता छेदातलं 3 इकडे अंशात डावीकडे घेऊया, म्हणजे 3 × x काय येणार? 3x. आणि 2 कंसाला गुणलं तर 2 × x 2x आणि 2 × 350 किती? 700. मग 2x डावीकडे घेतल्यावर 3x वजा 2x म्हणजे x होणार आणि उजवी बाजू किती येणार? 700. एक्स म्हणजेच त्या वस्तूची मूळ किंमत किंवा खरेदी किंमत किती आली? मूळ किंमत 700. 700 म्हणजे पर्याय क्रमांक एक. क्रमांक समजलं? हो सर. हो सर. पाचवा प्रश्न. राजाबाहूंनी आपल्या जवळील सायकल शेकडा 15 तोट्यानं 4250 रुपयांना विकली. त्यांना शेकडा 15 नफा होण्यासाठी ती सायकल किती रुपयांना विकावी असा प्रश्न आहे. आता हे थोडं वेगळ्या पद्धतीने सोडवूया. शेकडा 15 तोटा म्हणजे 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकल्यावर 15 तोटा होणार आहे? 100 × 15 वजा करा. 85. 85.
पंच्याऐंशी काय होणार कोट। आता मी वर त्याची विक्री किंमत येतो म्हणजे 100 रुपयाची वस्तू 85 रुपयाला विकल्यानंतर 15 रुपये काय होतो तोटा होतो। आणि खाली येतो ती विक्री किंमत म्हणजे 4000 किती आहे 250। आता वर पण विक्री किंमत आहे खालची पण विक्री किंमतच आहे फक्त वरच्या इथे 100 आला 100 वस्तू 85 रुपयाला विकली तर कितीची वस्तू 4250 विकल्यानंतर 15% काय होईल नफा होईल। आता 15% नफा काढण्यासाठी मी वर नफा लिहितो 15 आणि खाली एकूण नफा लिहितो म्हणजे 15/1 समजा लिहिलं। आता इथं तिरकस गुणाकार केला तर 85 × x आणि दुसरा तिरकस होणार काय होणार 4250 × 15 4250 × 15 आणि ते गुणिले 85 आल्यावर काय होणार भागिले होणार। आता इथं सिम्प्लिफाय करूया 5 × 3 = 15 5 × 5 = 5 5 × 7 = 35 आता 17 खाली राहिलं वर किती राहिलं 3 आता 17 9 वरच्या मोठ्या संख्येला भाग जाते का बघा 17 × 17 17 × 2 = 34 34 × 42 = 8 त्यावर घेतलं 5 85 73 5 वरचा 1 काय येणार 0 बरोबर आहे का रे हो सर हो सर हो सर पण उत्तर किती येते बघ सर उत्तर पर्याय क्रमांक 1 येते पर्याय क्रमांक 1 85/4250 = हा थांबा एक मिनिट आपलं काय झाले इथं प्रॉब्लेम झालाय पुन्हा हे अंडू करत आता वर आहे 85 काढेल आपण 15% तोटा झाल्यामुळे 100 रुपयाची वस्तू 85 रुपयाला विकली म्हणजे वरची विक्री किंमत आहे आणि खालची सुद्धा विक्री किंमत आहे वरची 100 आला 85 तर खालची कितीला 4250। आता 15% नफा होण्यासाठी सांगितले मग 15% नफा म्हणजे वर किती येणार आहे 100 + 15 येणार ना म्हणजे वर किती येणार 115 नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी म्हणजे खालची किंमत x आता येईल बघा बरोबर x बरोबर 4250 × 115 आणि बाकीले किती येणार 85 सिम्प्लिफाय करू 5 × 2 = 10 5 × 3 = 15 5 × 5 = 5 5 × 7 = 35 17 × 17 17 × 2 = 34 7 × 5 = 85 0 एक्स बरोबर 250 × 23 0 × 0 = 25 3 × 75 × 7 × 50 = 57 किती आलं 5750 समजलं का हे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर पर्याय क्रमांक 1 सहावा प्रश्न पहा खरेदीच्या 1/5 नफा घेऊन एक पंखा 720 रुपयांना विकला तर पंख्याची खरेदी किंमत किती आता जी पंख्याची खरेदी किंमत आहे तीच आपण एक्स मानूया खरेदी किंमत काय मानूया एक्स नफा किती येणार आहे 1/5 x म्हणजेच एक्स छेद 5 नफा येणार आणि त्याची विक्री किंमत किती आहे विकी 720 मग सूत्र सांगा नफा बरोबर
नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा टाकतो 1/5 विक्री किंमत 720 वजा खरेदी किंमत एक्स होणार तुझ्या बाजूला 720. तिरकस गुणाकार केला तर 1x 5 x 5x 6 गुणाकार 5 तुझी बाजू 720. 5x + 1x 6x 720 × 5 केलं 5 × 10 = 1 5 × 35 = 36 x = 3600 / 6 केलं तर x ची किंमत किती आली 600. पंख्याची खरेदी किंमत किती आली 600 रुपये. पर्याय क्रमांक 4 बरोबर. एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट देऊन विकली तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. जर सूट न देता ती विकली तर छापील किमतीच्या 100% किती नफा होईल. आता या ठिकाणी 100% सूट आणि 100% नफा हे दोन शब्द आलेले आहेत. आणि ज्यावेळेस 100% सूट पण होते आणि 100% नफा पण होतो त्यावेळेस विक्री किंमत समान असते. पहा एकाच व्यवहारामध्ये ज्यावेळेस 100% सूट आणि 100% नफा दिलेला असतो त्यावेळेस या व्यवहारामध्ये नेहमी काय होतो विक्री किंमत ही समान असते. किंवा थोड्या वेगळ्या स्वरूपात जरी घ्यायचं म्हटलं, समजा आपण असं घेतलं एका वस्तूची छापील किंमत समजा एक्स मानली. आता 10% सूट, 10% सूट म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत किती असणार आहे एक्स मानण्यापेक्षा. असं म्हणूयात आम्हाला एक मिनिट 100 घेऊया. सर छापील किंमत 100 घेतली, आता 10% सूट दिले ना म्हणजे 100 × 10% किती येणार. 100 ला 100 गेलं 10 रुपये सूट. 10 रुपये सूट म्हणजे विक्री किंमत किती. 100 × 10 वजा करा 90. 10% सूट त्यामुळं 100 × 10 वजा केलं तर 90 रुपये ही त्या वस्तूची काय असणार आहे विक्री किंमत असणार आहे. आता जी मूळ किंमत आहे, मूळ किंमत आपण एक्स मानूया. आता मूळ किंमत जर तुम्ही एक्स मानली तर आता बघा इथं व्हायचं गणित थोडं लक्षात ठेवा. वर मी मूळ किंमत लिहितो, वर काय लिहितो मूळ किंमत लिहितो आणि खाली 90 लिहितो. 90 काय आहे विक्री किंमत आहे. विक्री किंमत वर मूळ किंमत खाली विक्री किंमत. वर कोणती किंमत लिहिली मूळ किंमत आणि खाली विक्री किंमत. आता उजव्या बाजूत बघा, आता वर 100 लिहिलं म्हणजे मूळ किंमत 100 पण इथं काय सांगितलंय 20% नफा ना. 20% नफा म्हणजे 100 वस्तू किती रुपयाला विकणार आहे 120. मग इथं 120. आता हे तिरकस गुणाकार करून सोडवूया. 1x / 120 आणि दुसरा तिरकस गुणाकार 90 × 100. 90 आणि 100 गुणाकार 9000 आणि छेदामध्ये 120. ह्या शून्याला हा शून्य गेला. 12 + 62 = 84. 90 मधून 84 गेलं, 6 वर घेतलं 0 = 60 आणि 12 × 5 = 60 म्हणजे एक्स ची किंमत किती आली 75. आता एक्स म्हणजे काय आहे मूळ किंमत आली. मूळ किंमत किती आली इथं मी लिहितो मूळ किंमत 75 आली. पहा मूळ किंमत. आता नफा काढण्याचं सूत्र सांगा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता या ठिकाणी 100 वस्तू या ठिकाणी 75 विकली म्हणजे या ठिकाणी 25 रुपये हा काय झाला नफा झाला. म्हणजे 100 ला 25 नफा म्हणजेच या ठिकाणी 100% नफा हा 25% आला. 100% नफा किती आला
25 टक्के थोडं वेगळ्या प्रकारचं गणित आहे. या टाईपची उदाहरणं बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेली आहे, त्यामुळं पुन्हा पुन्हा या प्रकारच्या उदाहरणाचा चांगला सराव करा, म्हणजे काय अडचण येणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा. 40 वस्तूंची खरेदी 30 वस्तूंच्या विक्री एवढी आहे, तर या व्यवहारात टिंबटिंब. 40 वस्तूंची खरेदी, आता आपण समजूया एका वस्तूची खरेदी किंमत घेऊया. एका वस्तूची खरेदी किंमत एक्स, आता 40 वस्तूची खरेदी किंमत किती येणार मग सांगा. 40 म्हणजे सुख म्हणजे खरेदी किंमत बरोबर 40x. आता 30 वस्तूची विक्री किंमत किती येणार. 30 वस्तूची 30x. तुम्ही 30 वस्तूची विक्री किंमत म्हणजे 40 वस्तूची खरेदी किंमत ना. 40 वस्तूची खरेदी किंमत जर 40x असेल तर 20 वस्तूची विक्री किंमत सुद्धा 40x. वाक्य वाचा की 30 वस्तूची विक्री किंमत आणि 40 वस्तूची खरेदी किंमत सारखी. मग 40 वस्तूची खरेदी किंमत जर 40x असेल तर 30 वस्तूची विक्री किंमत सुद्धा 40x. आता याच्यावरून एका वस्तूची विक्री किंमत काढूया. एका वस्तूची विक्री किंमत कशी येणार सांगा. 40x ला 30 ने काय करायचं, भागायचं. हा शून्य ला हा शून्य गेला तर किती आलं मग. वर 4x आणि खाली 3. आता बघा या ठिकाणी एका वस्तूची खरेदी किंमत एक्स आणि एका वस्तूची विक्री किंमत किती आहे 4x. आता एक सांगा, खकी जास्त असेल तर तोटा, विकी जास्त असेल तर नफा. आता 4/3 म्हणजे 1 कितरी येणार, 1 कितरी एक्स म्हणजे विकी जास्त आहे. विकी जास्त असल्यावर सूत्र काय, नफा बरोबर विकी वजा खकी. 4/3x वजा खरेदी किंमत एक्स. तर इथं तिरकस गुणाकार आणि सोडवूया. 4/3 वजा ह्याचा सहगुणक नाही म्हणजे 1/1. 4 1 4 3 1 3 खाली 3 वरचा 1x/3 म्हणजे x/3 होणार. नफा किती आला, नफा किती आला x/3. इथपर्यंत भाग काय का मला सांगा. इथपर्यंत भाग सर्वांना समजलाय. हो सर. हो सर. हो सर. तुम्ही काय करत हवा, एखाद्या वेळेस स्पीडनं थोडं झालं तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहायचा. रूपचंद बोराटे नावाचं युट्यूब चॅनल आहे, तिथं जायचं, सगळं व्हिडिओ सर्च करा. चॅनल जर सबस्क्राईब केला तर तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे मिळतील. ओके, आता आपल्याला काढायचं आहे काय, शेकडा नापा काढायचे. शेकडा नापा सांगा, शेकडा नापा काढण्याचं सूत्र काय. शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत शंभर. बरोबर, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आता नफा किती झालेला आहे, x/3. त्यानंतर एका वस्तूची खरेदी किंमत आपण x मानली होती आणि गुणिले 100. जर सोडवलं x/3 गुणिले, आता इथे x म्हणजे 1/1 आहे, ते उलट 1/1 होणार आणि गुणिले 100. या एक्स ला हा एक्स गेला तर 100/3 आहे का. 100/3 टक्के नफा. पर्याय क्रमांक एक आहे बरोबर. मला वाटतंय याच्यामध्ये उदाहरणं 10 आहेत, त्यातलं 9 आपण परवाच्या तासाला पाहिलं होतं, 17 आणि 18 परीक्षेला आलेलं आहे की नाही. अशा पद्धतीने हा स्वाध्याय झालेला आहे. आता पुढचा स्वाध्याय बघूया. स्वाध्याय 27.3.
एक वस्तु 400 रुपयांना विकल्याने विक्रीचा 1/6 नफा झाला तर या व्यवहारात शेकडा नफा किती झाला? आता पहा, आता विक्रीचा 1/5 नफा आहे, मग आपण काय करूया, विक्री किंमत एक्स मानूया, विक्री किंमत एक्स मानूया, मग नफा किती होणार सांगा? 1/6 गुणिले x म्हणजेच एक्स छेद किती येणार? 6. नाही, हे करायची गरज नव्हती बरं का, ह्याच्यापेक्षा तुम्हाला सर्व विक्री किंमत दिलेलीच आहे की रे, बरोबर आहे ना? हो सर. हो का, विक्री किंमत 480 दिली ना. हो सर, आता आपल्याला काय निघणार आहे, नफा निघणार आहे. 1/6 गुणिले किती करावं लागेल विक्री किंमत? 480 नफा किती झाला? 80 झाला. 80 नफा झाला, 80. आता विक्री किंमत पण माहित आहे, नफा पण माहित आहे, मग खरेदी किंमत काढूया. नफ्याचं सूत्र काय सांगत होत? विक्री किंमत वजा खरेदी किंमत वजा खरेदी किंमत. मग नफा 80, विक्री किंमत 480 आणि खरेदी किंमत आता सारखं लिहिण्यापेक्षा एक्स म्हणतो, वजा एक्स डावीकडे आल्यावर अधिक एक्स होईल, 480 ना 80 तिकडे गेल्यानंतर वजा होईल, किती आली वजा वाटली? 400. आणि मग शेकडा नफा काढण्या सूत्र काय सांगत? नफा भागिले एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. बरोबर, मग नफा किती टाकूया? खरेदी किंमत 400 भागिले 400. आता या 2 शून्याला हे 2 शून्य घालूया, 80 भागिले 4, 4 × 8 झाला 0, म्हणजे शेकडा नफा 20 आला. 20 छापील किमतीवर 12% सूट देऊन देखील एका दुकानदारास एक वस्तू विकून 10% नफा मिळतो. जर तीच वस्तू छापील किमतीला विकली असती तर दुकानदाराला मिळणारा शेकडा नफा किती? आता ह्या टाइपचं मागाशी एक गणित झालं होतं बघा, मग आता पुन्हा एकदा त्याच टाइपचं गणित आलेलं आहे. असं गणित आलं की छपील किंमत आपण काय म्हणायची? 100 म्हणायची. विक्री किंमत किती येणार सांगा? 12% सूट दिली ना, मग 100 × 12 वजा करा. विक्री किंमत किती येणार? 88. आता त्या वस्तूची जी मूळ किंमत आहे ती आपण एक्स मानूया. मग आता मगाशी ज्या पद्धतीने सोडवलं त्या पद्धतीने सोडवूया. मूळ किंमत एक्स, मूळ किंमत एक्स, एक्स त्या वस्तूची विक्री किंमत 88. बघा, मूळ किंमत एक्स, विक्री किंमत 88. आता मूळ किंमत जर 100 असेल, पण इथं काय म्हणजे 10% नफा मिळतो ना, म्हणजे 100 वस्तू किती रुपयाला विकली की जाणार? 100 × 10 आता हे तिरकस गुणाकार, 1 × 110 आणि दुसरा तिरकस गुणाकार 88 × किती? 100. 88 × 100 आणि 110 इकडे आल्यावर छेदात जाणार. आता या शून्याला हा 0 गेला, 11 × 11 = 88 आणि 10 × 8 किती येणार? 80. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत किती आली? 80 रुपये. आता मूळ किंमत म्हणजे इथं खरेदी किंमत मानायची. मग आता नफा किती येणार रे? ही 100 आपण मानली होती, आणि मग 100 मूळ किंमत 80 आहे, म्हणजे 100 − 80 करायचं, किती रुपये येणार? नफा 20 रुपये. मग शेकडा नफा काढूया. शेकडा नफा बरोबर नफा 20 / खरेदी किंमत
ऐंशी गुणिले शंभर आणि गुणिले किती करायचं शंभर शंभर आता येते 20 21 ऐंशी आणि 100 भागिले 4 केलं तर किती येत आहे 25 अशा पद्धतीने दुकानदारास मिळणारा शेकडा नफा किती 25% 25 पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 4 ओके हाँ आता तीसरा पा नंदू ने कोण वाचते प्रश्न सर मी वाचते आदित्य नंदूने 500 ला खरेदी केलेला रेडिओ शेकडा 10 नफ्याने चंदूस विकला. चंदूने तो रेडिओ गोटू शेकडा 10 तोट्याने विकला तर गोटूने तो किती रुपयांना खरेदी केला. आता मी नाव लिहितो बघा. पहिला नंदू, त्यानंतर चंदू आणि त्यानंतर गोटू. आता नंदूने 500 रुपयाला खरेदी केलेला रेडिओ, म्हणजे नंदून 500 रुपयाला हा खरेदी केला होता, तो शेकडा 10 नफ्याने विकला, म्हणजे 500 चा 10% किती रे 500 गुणिले 10 100 करतो. त्या 200 ला हे 200 ने गेलं, 50 रुपये नफ्याने विकला. 50 म्हणजे चंदूला किती रुपयाला मिळाला? 550 ला मिळाला. आणि चंदून तो रेडिओ 10% तोट्याने विकला, मग 550 पुन्हा 10% करू. 550 गुणिले 10% म्हणजे 10 100. ह्या 200 ला हे 200 ने गेलं, 55 आलं. मग 550 मधून 55 वजा करा, 495. कोटून तो किती रुपयाला खरेदी केला? 495 रुपयाला खरेदी केला. म्हणजे पर्याय क्रमांक किती येते? 3. 3 समजलं? हो सर. हा प्रश्न चौथा पहा. 20% नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयाला विकली जाते तर ती वस्तू 70 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? बघा आता 20% नफा. आता असं करूया, एका बाजूला मी खरेदी किंमत घेतो, एका बाजूला विक्री किंमत घेतो. समजा एका वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये आहे. आता 20% नफा घेतलाय म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विकली जाणार आहे? 120 रुपयाला विकली जाणार. आता पुढे काय सांगितलंय? 20% वस्तूची विक्री किंमत 60 रुपये दिली, मग विक्री किंमत मी 60 लेतो आणि खरेदी किंमत आपण काढूया. एक वस्तू 60 रुपयाला विकली जाते तर तिची खरेदी किंमत अगोदर काढूया. आता इथं जर तिरकस गुणाकार केला तर 1 गुणिले 120 आणि दुसरा तिरकस गुणाकार काय येणार? 100 गुणिले 60. 100 गुणिले 60 केलं तर 6000 येणार आणि 120 गुणिले 4 भागिले. या शून्याला हा 0 केला, 12 5 आणि 0 ला 0, म्हणजे या ठिकाणी या वस्तूची खरेदी किंमत किती आली रे खकी? 50. ओके आता हे इरेज करतो. हा एक्स इथे मी वाटल्यास लिहितो 50 आलं होतं आपलं खरेदी किंमत. आता विक्री किंमत दिली, खरेदी किंमत दिली आणि नफा काढायचे, मग नफाचं सूत्र सांगा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता विक्री किंमत किती रुपयाला वस्तू विकली? 70. सर 70. त्या वस्तूची खरेदी किंमत आपण किती काढली होती? 50. 50 म्हणजे नफा किती आला? 20% 20. आपल्याला विचारलेला आहे शेकडा नफा ना, मग नफा भागिले खरेदी किंमत. नफा 20, खरेदी किंमत आपल्याला ती 50 आणि गुणिले किती? 100. 50 1 50 50 2 100 आणि 20 2
चाळीस. अशा पद्धतीनं शेकड्यानं पाला चाळीस, पर्याय क्रमांक एक. एक समजलं? हो सर. हो सर. हो सर. बघा मी गणित घेतलंय त्याच्या दुप्पट गणित तुम्ही घरी सॉल्व्ह केली पाहिजेत, कारण वर्गात किंवा ऑनलाईन तासाला कितीही घ्या किंवा ऑफलाईन तासाला कितीही घ्या, ज्यावेळेस तुम्ही स्वतः सराव करता त्यावेळेस तुम्हाला स्कॉलरशिप किंवा एनएमएस ला मार्क पडणार आहेत, अन्यथा मार्क मिळणार नाही. तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा अनेक प्रकारच्या, बिन बघता सोडवल्यानंतर आपल्याला किती मार्क पडतात बघा. 100 पैकी गणित आहे मला वाटते आणि बुद्धिमत्ता 100 गुणाला आहे. मग गणितात 100 पैकी किती मार्क पडतायत, मराठीत 50 पैकी किती पडतायत, इंग्रजीत 50 पैकी किती पडतायत, बुद्धिमत्तेत 100 पैकी 300 पैकी आपल्याला कोणत्या विषयात किती मार्क पडतायत सराव केल्यानंतर लक्षात येईल. आता प्रश्न पाचवा पहा. एका दुकानदाराने 25 रुपये शेकडा या दराने 25 डझन संत्री विकत घेतली व ती 32 रुपये शेकडा या दराने विकली, तर या व्यवहारात त्यास किती टक्के नफा झाला? शेकडा म्हणजे काय रे? 100 म्हणजे 100 संत्री 25 रुपयाला, असं 25 डझन. आता मला एक सांगा अगोदर, 25 डझन म्हणजे किती संत्री? बरं, एका संत्र्याची किंमत सांगा, एका संत्र्याची खरेदी किंमत किती? एका संत्र्याची खरेदी किंमत 25 रुपये शेकडा ना, म्हणजे 25/100 करावं लागेल ना. 25 चौक 100 म्हणजे एका संत्र्याची खरेदी किंमत 1/4 रुपये. 25 रुपये शेकडा म्हटल्यानंतर आता 25 डझन म्हणजे किती? 25 × 12 करावं लागेल. 25 × 50 चला 5, 25 × 1 = 25 25 डझन म्हणजे 300 संत्र्यांची खरेदी किंमत काढतो. 300 संत्र्यांची खरेदी किंमत 1/4 × 300 करतो, 4 × 7 = 28, 4 × 5 = 20 किती आलं? 75 आवाज होतोय, तुम्ही मीठ व्हा, सर्वांनी मीठ व्हा, म्हणजे आवाजाचा इको येणार नाही. हा आता 32 रुपये शेकडा या दराने विकली, म्हणजे एका संत्र्याची विक्री किंमत 32/ आता इथं सिम्प्लिफाय करू, मला वाटते 16 नाही भाग जात, 8 जातोय का, 4 जातोय का, किती जातोय रे? 4 जातोय, 4 × 8 = 32 ही झाली एका संत्र्याची विक्री किंमत. बघा बघा, एका संत्र्याची खरेदी किंमत आपण काढली होती 1/4, आता एका संत्र्याची विक्री किंमत 8/25. आता 1/4 मोठं का 8/25 मोठं रे? 8/25 म्हणजे या ठिकाणी विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे नफा झाला. नफा बरोबर काय लिहायचं? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. असं करूया बरं का, आपण 300 संत्र्याची खरेदी किंमत काढली का नाही, 300 संत्र्यांची विक्री किंमतच काढू एक संत्र्याची काढण्याकरिता. मग 300 संत्र्यांची विक्री किंमत, 300 संत्र्यांची विक्री किंमत 300 × किती? 8/25 8/25 × 50 12 आणि गुणिले 8 किती आलं? 96 खरेदी किंमत 300 संत्र्यांची खरेदी किंमत 75 टाकूया, 300 संत्र्यांची विक्री किंमत 9 टाकूया. मग सगळा नफा बरोबर काय? विकी वजा खकी. मग 300 संत्र्यांची विक्री किंमत 96 वजा 300 संत्र्यांची खरेदी किंमत 75 किती वजा बा किती?
शेकड़ा नापा विचारलेला आहे, वरच इरेज करतो मी. सांगा तर शेकडा नापा काढण्याचं सूत्र काय रे? शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर. शेकडा नफा भागिले खरेदी किंमत, हा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर. नफा 21 टाकतो, खरेदी किती आलती मग अशी आपली, आता मी इरेज केलं, किती तरी खरेदी किंमत 300 यांची खरेदी किंमत किती होती? 75. पंचहत्तर आणि गुणिले शंभर. 75 25 चौक 100, 3 × 3 आणि 7 × 4 = 28. 28 टक्के पर्याय क्रमांक 2 बरोबर. प्रश्न क्रमांक 6, 4 पुस्तकांची खरेदी किंमत 5 पुस्तकांच्या विक्री किमती इतकी असल्यास शेकडा नफा अगर तोटा किती? आता एका पुस्तकाची खरेदी किंमत आपण एक्स मानूया. बघा, एका पुस्तकाची खरेदी किंमत काय मानूया? एक्स. चार पुस्तकाची खरेदी किंमत किती? मग चार पुस्तकाची चार एक्स किंमत 4x. पाच पुस्तकाची विक्री किंमत किती? 4x. पाच पुस्तकाची विक्री किंमत म्हणजे पुस्तकाची खरेदी किंमत ना. याच्यावरून आपण एका पुस्तक काढूया, पाच न भागायचं, बघा एका पुस्तकाची खरेदी किंमत एक्स आणि एका पुस्तकाची विक्री किंमत आली आपली 4x/5. आता एक्स का 4x/5 मोठं रे? 4x/5. अरे ज्यावेळेस छेद मोठा असतो का नाही अंशापेक्षा, त्यावेळेस ती किंमत 1 पेक्षा लहान असते, म्हणजे विक्री किंमत लहान असणार आणि खरेदी किंमत जास्त असणार. मग तोटा बरोबर खकी वजा विकी, ख वजा वी देतो मी तुम्ही. मग खरेदी किंमत एक्स आणि विक्री किंमत 4x/5 एकच गुणाकार करू, 5x/4x आणि छेदाचा गुणाकार 5. मग वर एक्स 1x/5 किती आला तोटा? एक्स. आता आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. सांगा सूत्र, शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले एकूण तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर बरोबर. एकूण तोटा आहे 1/5, खरेदी किंमत आहे एक्स म्हणून शंभर. x/5, आता एक्स म्हणजे 1/1, त्याचं उलट 1/1 गुणिले शंभर. मग ह्या एक्स ला हे एक्स गेलं, मग 100/5 किती येणार? 20. म्हणजे तोटा किती झाला? 20 तोटा झाला. 20 बरोबर आहे का? हो. मागच एक राहिलं मला वाटते, हा 7 वाटवर राहिलं. ओके, 2 वस्तू प्रत्येकी 600 रुपयांना विकल्याने एकात खरेदीच्या 9% नफा व दुसऱ्यात 9% तोटा होतो, तर त्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल? कोण सांगते याचं उत्तर?
माग एक सूत्र तुम्हाला लिहून दिलेला आहे, ज्यावेळेस दोन वस्तूची विक्री किंमत समान असते आणि खरेदी आणि शेकडा नफा शेकडा तोटा समानता समान असतो, हा बरोबर, नेहमी शेकडा तोटाच होतो आणि तो कसा काढायचा तर शेकडा तोटाचा वर्ग करायचा, म्हणजे 9 चा वर्ग करून त्याला 100 ने भागायचं, 9 चा वर्ग 81 भागिले 100 बघा. तुम्ही वहीत लिहून घेतलं होतं, हो सर लिहून केलं होतं, हो सर, विक्री किंमत समान असेल, शेकडा नफा आणि शेकडा तोटा समान असेल तर नेहमी शेकडा तोटाच होतो, शेकडा तोटाचा वर्ग करून 100 न भागल्यावर येतो, मग 81 भागिले 100 0.81 तोटा. क्रमांक 3. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. एक वस्तू 56 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 1/7 नफा होतो, जर त्याला खरेदी किमतीवर 20% नफा पाहिजे असेल तर ती वस्तू त्याने केवढ्याला विकावी? आता विक्री किंमत दिलेली आहे, किती दिलेली आहे विक्री किंमत सांगा? 1/7. आणि मग नफा किती होणार? 56/7 नफा, म्हणजे 1/7 × 56 करायचं, म्हणजे 8 रुपये नफा. विक्री किंमत आणि नफा याच्यावरून खरेदी किंमत 56 वजा 8 करा की किती येणार? 48 रुपये. हा, आता पुढे बघा, खरेदी किंमत 48 आली, आता काय सांगते पुढे? जर त्याला खरेदी किमतीच्या 20% नफा पाहिजे असेल, खरेदी किमतीच्या 20% नफा, आता खरेदी किंमत 48, 48 20% जर केला तर किती येणार? 20 × 20 = 100. 48 × 9 = 45 = 35. म्हणजे 9% असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकावी? मग आपलं विक्री किती सुद्धा खरेदी किंमत अधिक नफा ना, मग खरेदी किंमत आपली 48 रुपये आली होती आणि नफा 9.6, म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विकावी? 48 × 9 मिळवा 57.6, एवढा एवढ्या विकली तर त्या खरेदी किमतीवर 20% नफा मिळेल. पुन्हा एकदा सांगतो, सर्व जण शांत झाले. एक वस्तू 56 रुपयाला विकली आहे, म्हणजे वस्तूची विक्री किंमत 56 रुपये आहे, नफा 1/7 × 56 जर केलं तर 7 × 8 = 56, म्हणजे नफा 8 रुपये झाला. तर विक्री किंमत मधून 8 वजा केलं, 48 रुपये ही त्या वस्तूची काय झाली? इथपर्यंत कळलं का 48 रुपये खरेदी किंमत कशी आली? हो सर. आता खरेदी किमतीवर 20% नफा पाहिजे ना, म्हणजे 48 × 20% केला मी, म्हणजे 9.6 नफा पाहिजे, मग 9.6 नफा मिळण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी? मग पुन्हा सूत्र, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा, मग खरेदी किंमत जर 48 असेल आणि नफा जर 9.6 मिळवायचा असेल तर त्या दोघांची बेरीज केली 57 रुपये आणि 60 पैसे, म्हणजे 57.6 ही त्या वस्तूची विक्री किंमत असली पाहिजे. समजलं का? हो सर. पर्याय क्रमांक 2. आता 9वा प्रश्न पहा.
एक वस्तु 60 रुपयाने विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तु 81 रुपयाला विकली तर तोट्याच्या 2 पट नफा होतो, तर खरेदी किंमत किती रुपये असा प्रश्न आहे. आता खरेदी किंमत विचारले आहे. आता खरेदी किंमत आपण एक्स मानूया. आता एक वस्तु 60 रुपयाला विकल्याने काही तोटा होतो म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत किती? 60 रुपयाला विकली ना सर, त्यामुळे 60 रुपये ही आपण विक्री किंमत दिली. मग तोटा काढण्या सूत्र काय आहे? तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत 60 म्हणजे तोट्याला एक्स वजा 60 बरोबर आहे का? हा, ती वस्तू 81 रुपयाला विकली म्हणजे विक्री किंमत 81 असेल. बघा आता दुसरी विक्री किंमत, विक्री किंमत 81, तर तोट्याच्या 2 पट नफा होतो. नफा किती येणार मग? दोन एक्स वजा 120 हा झाला नफा. विक्री वजा थकी वजा 120 विक्री किंमत 81 आणि खरेदी किंमत 1. आता हे वजा 1 इकडे आल्यावर अधिक 1 होणार आणि हे वजा 120 इकडे गेल्यावर अधिक 120 होणार. 2x अधिक 3x आणि 120 मध्ये 81 मिळाल्यानंतर किती येणार? 201. 201 भागिले 3 करा. 3 + 8 = 21. 67 आलं म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली? 67 रुपये पर्याय क्रमांक एक. आता मला वाटतं त्यानंतरच दहावं गणित आपण सोडवून घेतलेलं आहे, कारण दोन सोडवलेलं आहे बरोबर ना? हो सर. हो सर. असे सोडवा म्हणजे आपलं जवळजवळ सर्व स्वाध्याय सोड. आणि उद्याच्या तासाला आपण सूट प्रमिन आणि रिबेट घेऊया. आणि मग ते परवा उद्याचा एक तास झाला की आपलं नवीन मधलं सगळं स्वाध्याय सोडवून पूर्ण होतील. मग उद्याचा तास संपल्यानंतर 2 घटकावर आधारित असणारी ऑनलाईन चाचणी मी टाकतो, ती सर्वांनी कंपल्सरी. आणि मग शुक्रवारपासून मला वाटतंय आपण, नाही उद्या शुक्रवार असेल ना, उद्या हा घटक संपेल म्हणजे सोमवारपासून आपण बुद्धिमत्ता चालू करूया का प्रश्नपत्रिका गणित चालू करूया? गणिताच्या प्रश्नपत्रिका घ्यायला अजून वेळ आहे परीक्षेला. मला वाटतं थोडं बुद्धिमत्तेकडे बुद्धिमत्ता शिकूया. हा, थोडं बुद्धिमत्ता घेऊया आणि नंतर मग प्रश्नपत्रिकेकडे जाऊया. ओके, मला वाटतं आता 50 विद्यार्थी हजर आहेत, 118 पैकी. मी बिनकामाचं क्लासला बरेच विद्यार्थी ऍडमिट केलेत. आता काय करतो, जे ऍबसेंट आहेत ते क्लासमधून रिमूव्ह करतो. गरज नसणारी बरेच विद्यार्थी आहेत. ओके.